ऑल वेलकम यू इन द ग्लोरियस नेम ऑफ क्राइस्ट सर्वजण जे आम्हाला पाहत आहेत तुम्हाला सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या गौरी नावामध्ये स्वागत आहे बिलॉर्ड पीपल टुडे इज अवर संडे मॉर्निंग वर्शिप सर्व्हिस प्रियानो आज आपली रविवारची सकाळची ही उपासना आहे

परंतु माझे वचन माझे शब्द कधीही निघून जाणार नाही सो नाव इट्स टाइम टू हियर द ब्लेस्ड वर्ड ऑफ गॉड आणि म्हणून आताची ही वेळ आहे देवाचं हे आशीर्वादित वचन ऐकण्याची अँड नाव टू हियर द ब्लेस्ड वर्ड ऑफ गॉड लेट ऑल जॉईन आवर हँड्स अँड वेलकम गॉड्स अनॉइंटेड सर्वेंट्स पास्टर पीटर अँड पास्टर जयश्री विथ अ माइटी अप्लॉस आणि म्हणून देवाचं हे आशीर्वादित असं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजून आपण स्वागत करूया प्रेज द लॉर्ड देवांत धन्यवाद अ वेरी वॉर्म वेलकम टू यू ऑल इन द मॅचलेस नेम ऑफ जीसस क्राइस्ट प्रभू येशूच्या महान नावाने तुम्हा सगळ्यांचं फार उबदार असं स्वागत आय होप दॅट यू आर ऑल डूइंग वेल एज योर सोल इज डूइंग वेल माझी अशी आशा आहे की तुम्हा सगळ्यांचं चांगले चाललं असेल जसा तुमचा जीव चांगला आहे तसे तुम्ही पण चांगले असाल अशी आशा आहे आय प्रे दॅट

लागतील आणि इन योर ऍप्लिकेशन टू दिस ट्रुथ आणि या सत्याचं वापरणं जे काही असेल गॉड विल एलिव्हेट यू त्यामध्ये देव तुम्हाला उत्कर्ष दे आमेन आमेन हाऊ टू ब्रेक द पॉवर ऑफ योर पास्ट तुमच्या भूतकातल सामर्थ्य कसं तोडायचं टुडेज वर्ड इज आजचं वचन आहे हाऊ टू ब्रेक द पॉवर ऑफ योर पास्ट तुमच्या भूतकातल सामर्थ्य तुम्ही कसं तोडाल किंवा भूतकातल सामर्थ्य तोडायचे कसे आणि क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह We'll open our Bibles to Isaiah chapter 43, verses 18 and Yeshya 19. -re la, -ekoni -ya. Remember not the former things, nor consider the things of old. Behold, I am doing a new thing. Now it springs forth. Do you not perceive it? I will make a way in the wilderness and rivers in the desert. पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका पहा मी एक नवे कृत्य करतो आता ते उगवेल तुम्ही ते समजणार नाही काय मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या पाहवीन आपल्या सगळ्यांनाच आपापले भूतकाळ असतात दर इज नो बडी हू डझन हॅव अ फास्ट तुझे माझे सगळ्यांचे आपापले भूतकाळ आहेत असा कोणीच नाही की ज्याचा काही पास्ट किंवा भूतकाळ नसेल मेनी ऑफ अ फास्ट सम पीपल डोंट नो आणि आपल्यातल्या अनेकांना आपापले भूतकाळ ठाऊक नाही बट गॉड नोज इट पण देवाला सगळंच माहित आहे आपलं सम ऑफ द फास्ट आता काही भूतकाळ इट लिंगर्स इन युअर माइंड काही भूतकाळ आपल्या मनात रेंगाळतात अँड इट्स थेस आणि राहतात ना इफ इट इज अ गुड फास्ट इट इज ओके आता तो भूतकाळ जर चांगला असेल तर ठीक आहे बट इफ is a bit of फास्ट पण जर तो कडू भूतकाळ असेल it may affect you. तर त्याचा त्रास होतो त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो आणि फक्त तुमच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल असं नाही तर तुमच्या वर्तमान काळावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो फास्ट इज is वी we टू डे तर आपला भूतकाळ जो काही आहे तेच आज आपण आहोत

यातला तो एक महत्वाचा घटक ले ले past, ले ले had, ले 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 आहे की जे काही होऊन गेलेले आपल्या जीवनामध्ये इट इज ऑल्सो दॅट वी मेड इन द पास्ट आणि भूतकाळात जे काही निर्णय आपण घेतलेले असतात तेही मायने ठेवतात द ऑरपीरियन्स वी हॅड किंवा जे काही अनुभव आपल्याला आलेले आहेत त्यांनीही फरक पडतो दॅट आणि त्या सगळ्यात ना आपल्या वर्तमान काळाला एक आकार आलाय ज्याला घडणं म्हणतात ते इट so इज गुड अ बॅड मग ते वाईट असो ते चांगलं असो अ पोर्शन ऑफ बोथ दोघांचाही थोडा वाटा फॉरवर्ड फ्रॉम योर टू आणि या दोघांचाही थोडा वाटा तुमच्या तुमच्या काळात आलेला आहे ट्राय टू अंडरस्टँड वॉट आय एम ठीक समजून घ्या मी काय शिकवतोय ते समजायचा प्रयत्न करा सम ऑफ द गुड फास्ट काही जो चांगला भूतकाळ आहे वेन यू रिमेंबर इन द प्रेझेंट जेव्हा केव्हा तो चांगला भूतकाळ आपण आपल्या वर्तमान

होऊन गेलेला अध्याय बुक ऑफ युअर लाईफ तुझ्या जीवनाचं जे काही पुस्तक आहे त्यातला एक होऊन गेलेला अध्याय तुझा भूतकाळ आहे सो द बुक ऑफ युअर लाईफ हॅज अ पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर तर तुझ्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुला भूतकाळ आहे वर्तमान काळ आहे आणि भविष्य काळ सुद्धा आहे स्टोरी ऑफ युअर लाईफ आणि ही तुझ्या जीवनाची कहाणी आहे मे बी मेनी पीपल मस्ट हॅव प्लेड रोल्स

आणि कोणाचं पुस्तक नाही ते तुझ्या जीवनाचं पुस्तक आहे तर त्या अनुभवांचं तू काय करणार आहे हे तू ठरवायचं अनेक लोकांनी अर्थातच तुमच्या भूतकाळात तुमच्या जीवनात भूमिका भजवल्या असतील आपल्या जीवनात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळेला येतात आणि त्याचा स्पर्श तुम्हाला सकारात्मक झाला झाला असेल असेल नकारात्मक आपण सगळे एक सोशल प्राणी आहोत आपल्याला लोकांमध्ये मिया मिसळायला आवडतं आवडत पीपल वी मेट आणि ज्या कोणा लोकांना आपण भेटलो ऑर काइंड ऑफ सराउंडिंग लिव्हड ज्या कुठल्या पद्धतीच्या वातावरणात आपण राहिलो त्याचा परिणाम आपल्यावरती झालेला आहे इट डिपेंड्स अपॉन युअर अपब्रिंगिंग तर तुझं संगोपन कशा रीतीनं झालं याच्यावर सुद्धा हे अवलंबून आहे इन व्हिच फॅमिली यू वर बोर्न कुठल्या पद्धतीच्या परिवारामध्ये तुझा जन्म झालाय रे याच्यावर सुद्धा अवलंबून आहे व्हॉट काइंड ऑफ फ्रेंड्स यू वर असोसिएटेड तुझे मित्र आणि तुझ्या मैत्रीण कशा आहेत त्याच्यावर सुद्धा हे अवलंबून आहे द डिसिशन्स दॅट यू हैव मेड इन द पास्ट अरे जे काही निर्णय तुझा भूतकाळ तू घेतलेले आहेत ऑर द मिस्टेक्स

बट स्टील तरीही आपल्या जीवनामध्ये लिहिलेली असतात यू कॅन बुक इन माइंड आणि ती पुस्तकं आपल्या जीवनात लिहिलेले आपलेच अध्याय आपल्या मनामध्ये असतात आपण बाळगलेले असतात ते आपलंच जीवन आहे दॅट बुक इज युअर कॉन्शियन आणि ते पुस्तक तुझ्या जीवनाचं म्हणजे तुझा सद्विवेक भाव जो तुला कधी सोडत नाही इट्स आणि तुझ्या काही झालेलं आहे तो भूतकाळ तुझा कोणी असा खोडू शकत नाही ते काही वहीवर लिहिलेलं लिखाण नाहीये की खोडरवर वर घेतला खोडला गेलं असं तो होत नाही ना सडनली स्प्रिंग मग अकस्मात कधी त्या गोष्टी डोक्यात येतात

कारण की तुमच्या लक्षात येत असेल कदाचित की काही लोक जे भूतकाळात मला भेटले त्यांनी तर माझा वर्तमान काळ फार खलाच गेला हो And so you get very angry. मग तुम्हाला राग येतो फार आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत इट एफेक्ट युअर प्रेझेंट त्याचा परिणाम होतो तुझ्या वर्तमान काळावर आणि अंडरस्टँडिंग कळत आहे का मी काय म्हणतोय बेटा बट यु नीड टू सी दॉझिटिव्ह साईड पण ना तुम्ही सकारात्मक बाजू बघायची गरज आहे नकारात्मक बघायचंच नाही द बुक ऑफ युअर लाईफ तुझ्या जीवनाचं जे काही पुस्तक आहे इट हॅज मेनी मेनी पेजेस त्याला एक तर अनेक अनेक पानं आहेत सम ऑफ इट हॅज बिन रिटर्न त्यातली काही लिहिलेली आहे विच इट फास्ट ज्याला आपण भूत काय म्हणतो जी होऊन गेली सम ऑफ इट विल बी रिटन इन द प्रेझेंट त्यातलं काही पुढे लिहिलं जाणार आहे सम ऑफ विल बी रिटर्न द त्यातलं काही आता लिहिलं जाणार आहे वर्तमान काळ त्यातलं काही पुढे लिहिलं जाणार आहे भविष्य काळात वाय द आणि म्हणून म्हणतो ना की विसरून सो इज इज रिटन लिहिलं ते लिहिलं ते लिहिलं ते बदलता तर येत नाही हो हो बट यू टू फोकस ब्लँक आता ती जी कोरी पान आहेत त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आर यू यू का काय म्हणतो अजून अनेक कोरी पुढे तुझ्या जीवनाची आहेत बेटा कॅन राईट इट फ्रेश वे त्याच्यावरच लिखाण आता ताज्या रीतीने चांगलं कर ना विथ द हेल्प ऑफ जीज येशूंच्या मदतीनं हो की नाही राईट इट डाउन लिहून घ्या छान रीतीनं हे बिकॉज कारण This present is going to affect your future. हा वर्तमान काळ तुझ्या भविष्य काळावर परिणाम करणार आहे एवढं तर खरं आहे यू कॅन राईट युअर ओन डेस्टिनी टू डे तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा आज लिहून काढू शकता येशूंच्या नावात इन अ न्यू वे नवीन रीतीनं अ न्यू चॅप्टर एक नवीन अध्याय एक नवीन पान एक नवीन लिखाण अ न्यू फेज एक नवीन पान Your destiny विल बी मेड दिशा बनेल तुझ्या आयुष्याची घडेल तुझं जीवन Your life विल बी मेड आयुष्य बनेल ज्याला म्हणतात तसं होईल विल want you टू रिमेंबर your past. आणि अर्थातच शैतानाची इच्छा हीच असणार आहे की तू तुझा भूतकाळ आठवत रडत बस नॉट द गुड फास्ट चांगला भूतकाळ नाही पण जो कडू भूतकाळ घडून गेलेला आहे त्याची आठवण करत पण त्यातनं काय होतं आपला जो वर्तमान आहे त्याला साखळ्या पडतात रेड गॉड के नॉट वर्क इन युअर लाईफ आणि उगीच आपण बंधनात जातो आणि बंधनात गेल्यानंतर देव आपल्या जीवनात कार्य करू शकत नाही बिकॉज गॉड इज वर्तमान काळाचा देव आहे बेटा

हो गया हो गया बट इफ यू वॉक इन द सेम पाथ पण तरीही जर त्याच मार्गात तुम्ही चाललात मी द सेम ओल्ड पीपल त्याच जुन्या लोकांना भेटलात दॅट गॉड के नॉट हेल्प यू तेव्हा देव तुम्हाला मदत करू शकणार नाही यस आय अंडरस्टँड अर्थातच मलाही कळतं द दास्ट इज ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन द प्रेझेंट अँड द फ्युचर भूतकाचा प्रचंड परिणाम आपल्या वर्तमान आणि भविष्य काळावर होतो एवढी समजतं मलाही आहे

आणि तुझा भूतकाळ तुला अगदी वर्तमान काळामध्ये छान कडे घेऊन जाऊ शकतो सम ऑफ सी इन द प्रेझेंट आणि त्यांच्यातले काही वर्तमान काळामध्ये बघून आपल्याला कळत की यांची अवस्था फारच वाईट आहे बिकॉज फॉन्डरिंग टू मच ऑफ द भयानक अवस्थेत आहे रे का कारण की ते भूतकाळावरती खूपच विचार करत बसलेत त्यांच्या इफ यू आर नॉट खेरफुल तुम्ही जर या भागात संभावून नाही ना राहिलात यु रिसीव इन दास्ट भूतकाळ जे बाण तुझ्यावर सुटलेत

हाऊ टू ब्रेक द द ऑफ दास्ट तर चला ना शिकूया भूतकाळ सामर्थ्य कसं तोडायचं असतं फर्स्ट पॉइंट पहिला मुद्दा देर इज स्ट्रेंथ इन द फास्ट भूतकात एकतर शक्ती आहे इज अ स्ट्रेंथ इन द फास्ट भूतकाळात शक्ती आर नॉट टॉकिंग द अबाउटिटिव्ह साईड ऑफ युअर पास्ट तुमच्या भूतकाळाची कुठली सकारात्मक बाजू होती त्याच्याविषयी मी बोलत नाहीये बी सकारात्मक बाजू जी काही भूतकाळाची असते ती आशीर्वादच ठरणार आहे वर्तमानाला आणि भविष्यकाळाला तर जे काही नकारात्मक आहे द डार्क साइड ऑफ युअर पास्ट अंधारमय बाजू जी तुझ्या भूतकाळाची आहे ती नॉट द ब्राईट साइड ऑफ युअर उज्जल बाजू नाही ती तर चांगलेच परिणाम करते रे वर्तमानावर आणि भविष्यकाळावर सुद्धा द ब्राईट पार्ट ऑफ युअर लाईफ यू कॅन थिंक आणि उज्ज्वल भाग जो तुझ्या भूतकाळातला होता चांगला चांगला त्याचा विचार तू आज कर उद्या कर मरेपर्यंत कर त्याचा परिणाम चांगलाच होईल त्यांनी काही फरक पडत नाही ते ठीक आहे समथिंग यू कॅन लर्न ऑफ द पास्ट इज दिस भूतकाळात जर काही तू शिकू शकतोस तर ते असं आहे की

इट मस्ट प्रेझेंट इन अ ग्रेट वे वर्तमान काळावर तुझ्या त्याचा परिणाम फार थोर रीतीनं झाला असणार आहे इफ यू हॅव हॅड युअर एज्युकेशन तुझं शिक्षण जे काही आहे टुडे यु बी थँकफुल त्या शिक्षणाविषयी पण तू आभार मानशील काही शिक्षण सुद्धा तू घेतलं त्याविषयी तू आभार मानशील की बरं झालं मी शाळेत गेले शिक्षण घेतलं गोट अ जॉब म्हणजे कमीत कमी शालेय शिक्षण घेतलं म्हणा कॉलेजचं शिक्षण घेतलं म्हणा डिग्री घेतली म्हणा तर त्यातनं नोकरी धंदा तरी आज मला मिळाला सम ऑफ यू पण तुमच्यातले काही जण मस्ट बी रिपेंटिंग खेद uh, करत असतील आज पस्तावा करत असतील ओ इफ द पास्ट आय गॉन टू स्कूल की भूतकाळात मी जर शाळेत गेले असते ना आणि टेक अन द बीटिंग ऑफ माय मदर आणि आईचा मार खाऊन घेतला असता ना स्टील गॉन टू स्कूल आणि तरी जर शाळेत जात राहिले असते ना टुडे आय वुड बीन अ प्यून वॉट एव्हर तर आज मी अशी शिपाई किंवा असल्या अवस्थेत नजर एक डिग्री लेली ले होती तो अच्छा रहता okay. असं आज वाटू शकतं सो दोस पीपल तर अशी जी कोणी माणसं हु डोंट गेट अ जॉब टू डे त्यांना आज नोकरी लागत नाहीये यू कॅनॉट ब्लेम द गव्हर्नमेंट तर ती लोक सरकारला सारखं दोष देऊ शकत नाहीत ना डोंट ब्लेम युअर वाईफ डोंट ब्लेम द सराउंडिंग तुला नोकरी लागत नाहीये त्याचा दोष तू तुझ्या बायकोला आणि तुझ्या आसपासच्या परिसराला आणि सरकारला वगैरे काय देतोयस डोंट ब्लेम युअर बॉस तुझ्या मालकाला सुद्धा त्याचा तू दोष देऊ नकोस सम डिसिशन्स दॅट यू हॅड मेड इन द पास काही Do, का का निर्णय जे तूच तुझ्या भूतकाळ घेतले होते विच वॉज नॉट प्रॉपर ते तुला आडवे आले ते नव्हते बरोबर इस इंटेड है ना सो व्हॉट एव्हर डिसिशन यू हॅड मेड इन द पास्ट जे काही तू तुझ्या भूतकाळात निर्णय घेतले असतील विल शोअरली अफेक्ट युअर प्रेझेंट अँड युअर फ्युचर टू एक्सटेंड त्याचा परिणाम काही ना काही प्रमाणात तुझ्या वर्तमान आणि भविष्य काळात होणार आहे सो इफ यू डिसाइडेड आय डोंट वांट टू गो टू स्कूल समजा तुम्ही जर ठरवलं तुम्ही भूतकाळात असं ठरवलेलं होतं तुमचं तुम्हीच ठरवलं की मी नाही शाळेत जाणार अँड यू टोल्ड युअर फ्रेंड्स व्हाट यू आर गोइंग टू स्कूल आणि मित्रांना पण तुम्ही म्हणत राहिला अरे काय आहे ते शाळेत काय जातो सी आय एम अ स्कूल ड्रॉप आउट बघा मी शाळेतून बाहेर पडलो मी नाही घेतलं शिक्षण आय डोंट वांट टू स्टडी मला नाही अभ्यास वगैरे करायचा

बट दीज पण हे शाळेत शिक्षण न इन द त्याचा परिणाम त्यांच्या वर्तमान आणि भविष्य होतोय यू मे डिसाइडेड तर तुम्ही कदाचित ठरवलं असेल इन द दास्ट भूतकाळ आय विल नॉट फॉल इन डेट्स की नाही मी कर्जबाजारी होणार नाही मी नाही कुणाकडनं उधार वगैरे घेणार गुड चांगलंच आहे इन द प्रेझेंट वर्तमान काळात यू वोंट योर डेट्स वी तुम्हाला कर्ज फेडावं वगैरे लागणार नाही कारण तुम्ही नाही कर्ज इन द भूतकाळ इफ यू आर टेकन लॉट्स ऑफ लोन समजा तुम्ही खूपच कर्ज घेतलंय लिफ्ट विदाऊट गिविंग अ थॉट टू इट आणि विचार विचारच केला नाही त्या गोष्टीचा की अरे पण एवढं भलं मोठं कर्ज आपण कसं फेडणार कधी सांभायचं रे बाबा तुझा वर्तमान काळ किती वाईट असेल ना सो दॅट मेड इन तर म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा की जो काही निर्णय भूतकाळ आपण घेतलाय तुझा तू आणि माझा मी इट हॅज अफेक्टेड त्याचा परिणाम किंवा गैरपरिणाम आपल्या प्रत्येकावर झालेला आहे इट एन आउटकम त्याचा परिणाम तो होतोच ना फॉर बेट फॉरेट चांगला होतो किंवा वाईट होतो पण परिणाम तो होतोच मोस्ट ऑफ अस हॅव नॉट कम फ्रॉम अ गॉडली फॅमिली आणि आपल्यातले जास्तीत जास्त लोक एकतर अशा भक्तिमान वगैरे कुटुंबात पार्श्वभूमीतून आलेले नाही मे बी युअर युअर पेरेंट्स वर नॉट स्ट्रॉंग बिलीव्हर आणि कदाचित तुमचे माता पिता पण बिलीवर नव्हतेच अँड सो आणि मग म्हणून अ फास्ट इज रिअली द पॉवर टू रुईन अ प्रेझेंट अँड फ्युचर आपल्या भूतकाळामध्ये खरोखर तेवढं सामर्थ्य आहे की तो आपल्या वर्तमान आणि भविष्यकाळाचा नाश करू शकतो

पण अनेकांची पार्श्वभूमी अशी नाही आहे बट मोस्ट ऑफ अस हॅव बीन बॉर्न इन अनगॉडली होम्स पण एक आपल्यातल्या अनेकांचा जन्म अभक्तिमान कुटुंबांमध्ये झालेला आहे वी हॅव लिव्ह इन अनगॉडली एनवायरमेंट आपण अभक्तिमान परिसरामध्ये वाढलेले आहोत म्हणजे आपल्या मातापितांना येशू माहीत नव्हते ते विश्वासू नव्हते वी हॅव लिव्ह विथ लिमिटेशन आणि मग त्या हाऊस घरामध्ये मर्यादेच्या एका चौकटीतच आपलं संगोपन होऊन आपण वाढलो कुड नॉट अफोर्ड नव्हतं की आपल्याला कॉलेजला पाठवावं वगैरे अवस्थेमध्ये मोठे झालो सम ऑफ फास्ट हॅव बीन आणि आपल्यातल्या काहींचा भूतकाळ जरा हट्टी होता

तुम्हाला जर तुमचा भविष्य काळ उज्ज्वल हवा असेल ना तर तुझ्या वर्तमान काळाचं काहीतरी चांगलं रिपीट व्हॉट यू डिड इन पास्ट इवन इन द द्रेस्ट आणि भूतकाळात तुला माहितीये ना या चुका माझ्याकडनं झालेल्या आहेत त्या वर्तमान काळात परत परत करू नकोस म्हणजे भविष्य काळ चांगला होईल बिकॉज टुडे कारण आज वी कॅन डू नथिंग ऑफ द फास्ट भूतकाळ जे झालं ते झालं का त्याचं काही करता येत आहे का आपल्याला काही नाही करता येत वी कॅन डू समथिंग अबाउट पण काळ मात्र आपण करू शकतो काहीतरी आपल्या हातात आहे वर्तमान काळ सुधरवून आपण भविष्य चांगलं करू शकतो आणि इफ यू आर अ बिलिव्हर आणि मग त्यात जर आपण बिलिव्हर असू प्रेज गॉड तर सोन्याहून पिवळा देवाल धन्यवाद युअर फ्युचर विल बी ब्राईट फक्त तुझं भविष्य उज्ज्वल असणारच आहे

आणि लोक फॅमिली ट्री विषयी बोलतात तुम्हाला माहिती असेल ना की आमच्या कुटुंबाचं हे झाड म्हणजे आमचं कुटुंब आई वडील काका कुठल्या कुटुंबाच्या झाडाचे तुम्ही आहात की हा आमचा परिवार ज्याला घराड किंवा खानदान म्हणतात कुळ ते बिकॉज वी आर ऑल अटॅच ब्रांच दॅट मेन ट्री त्या मुख्य झाडाला लागलेल्या आपण सगळ्या फांद्या असतो डू दे से द असं ते का म्हणतात बिकॉज कारण ट्रीज फॉर्म इम्पॉर्टंट ऑफ व्हेजिटेशन झाड जे आहे ना वनस्पती किंवा शाकभाजी याविषयीचा एक महत्वाचा घटक आहे झाड इन आय एन्व्हायरमेंट आपल्या परिसरामध्ये वेदर इट इज अन मँगो ट्री ऑफ बॅन ट्री मग ते आंब्याचं झाड असो वडाचं झाड असो दे ऑलवेज रिटेन फीचर्स फॉर अ व्हेरी लाँग टाइम मग ते झाड जे आहे त्याचं ते स्वरूप आहे ते बऱ्याच काळ तसं राहतं येस अँड सो यु नो दॅट दिस फीचर्स कम फ्रॉम दिस ट्री आणि मग तुम्हाला कळतं की हे जे स्वरूप आहे ह्या झाडात आलेलं आहे सो सम ऑफ दोज डीएनए सम ऑफ दोज लिटल थिंग दॅट इज देअर इन अँसेस्ट्रल गेट्स कॅरी फॉरवर्ड इन अ लाईफ आपल्या वाडवडिलांच्या काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्यामध्ये सुद्धा पुढे येत राहतात डोकं काढतात त्या कधी कधी लाईक समटाइम्स पीपल से जसं कधी कधी लोक म्हणतात ना इज अँगर ऑर हर अँगर इज लाइक अ ग्रँडफादर बापरे हिचा राग ह्याचा राग तिच्या आजी सारखा आजोबा

मका आहे ते ट्रीज आपण आपल्या मुलांना पण पास ऑन करणार आहोत आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना लाईक दॅट आर इन द गार्डन ऑफ गेट्स गेट्स आज जी आठ जैतुनाची झाड आहेत दे ती मुख्य पालक झाडात आलेली आहेत फ्रॉम दॅट ऑलिव्ह ट्री द मेन ऑलिव्ह ट्री मुख्य जैतुनाच्या झाडात आलेली आहे ते म्हणतात दिस हॅज कम फ्रॉम द ट्री विच वॉज देअर एंटर द गार्डन ऑफ आता त्यांचं असं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त जेव्हा गॅट्सनी बागेमध्ये आलेले होते त्यावेळेस ते जे जैतुनाचं झाड तिथे होतं त्या झाडातन बाहेर पडलेली ही झाड आहेत सध्याची आठ असं त्यांचं म्हणणं आहे बिकॉज इट लुक्स सेम लाईक कारण ती सेम टू सेम तशीच दिसतात फॉर कट लिटल चिप्स ऑफ दैट वुड आणि त्या लाकडाचे थोडे थोडे चिप्स जेव्हा त्यांनी कापले इट वॉज नोटिस्ड असं लक्षात आलं की डी एन डीएनए वॉज टेकन फ्रॉम द सेम स्पीशीज ऑफ ऑलिव्ह ट्रीज एक्झिस्टेड टू थाउजंड म्हणजे डीएनए जुळला दोन हजार वर्षांपूर्वी गेत्सवनी बागेत येशू जेव्हा गेलेले तेव्हा जे जैतुनाचं झाड तिथे होत त्याच्याशी या आत्ताच्या झाडांचा डीएनए जुळला इनफॅक्ट तर उलट पक्षी ते असं म्हणतात इट वॉज अ डेलिबरेट अटेम्प्ट मेड इन दोस टाइम त्या काळामध्ये मुद्दा त्यांनी हा प्रयत्न केला टू पास दॅट सेम ट्रीज विच वर एक्झिस्टिंग इन दॅट टाइम इन द गार्डन ऑफ गेटसमनी त्या काळात ते जे झाड त्या गेटसमनी बागेमध्ये होतं अस्तित्वात त्याचा दे हॅड पास द सेम हेरिटेज टू वन ट्री आफ्टर द अदर टिल वी सी टुडेज ट्री त्याचा काहीतरी अंश किंवा कण त्यांनी पुढे पुढे पास ऑन केलाय जो आजही आपण बघत आहे आणि दिसतात ते आपल्याला म्हणजे ती झाडं बरोबर सेम टू सेम दोन हजार वर्षापूर्वीच्या त्या जैतुनाच्या झाडासारखी दिसतात इट ऑज नॉट चेंज बदललेली नाहीये स्वरूपच बदललेलं नाहीये त्या जैतुनाच्या झाडांचं सो सो वी बिलॉंग टू आर एन्सेस्टर तसं हे मी एक उदाहरण दिलं आपण पण आपल्या पूर्वजांपासूनच आलेलो आहोत व्हॉट इजनिंग टू डे आणि आज जे काही आपल्या जीवनात घडतंय मे बी अ क्लिअर रिफ्लेक्शन ऑफ कदाचित क्लिअर चित्र असेल आपल्या पूर्वजांनी जे केलं त्याचंच काहीतरी प्रतिबिंब आपल्यात सुद्धा आलेलं असेल उमटलेलं असेल कदाचित याचा अर्थ या जगातला प्रत्येक मानव कुठल्या ना कुठल्या वंशावळीतन आलेला आहे कुळातन घराण्यात आलेला आहे सो यू आर अ पार्ट ऑफ अ फॅमिली ट्री दॅट डेट्स बॅक टू बी हंड्रेड ऑफ युअर्स तर तुम्ही पण एका कुटुंबाचे घटक आहात ना एक कुटुंबाचं झाड आणि ते पूर्वीपासून जे चालत आलं त्याचा एक घटक तुम्ही पण आहात सो वी डू शेअर समथिंग इन कॉमन तर असं काहीतरी कॉमन आपलं आपल्या हे माझ्या आजीत होतं ते माझ्यात पण आलंय होऊ शकतं माझे आजोबा असे होते पणजोबा खापर पणजोबा असे होते आणि तेच काहीतरी माझ्यात पण आहे होऊ शकतं असं सो इट कॅन बी अ बॅड ट्रेट ऑर अ गुड ट्रेट आणि मग ती सवय एखादी चांगली असेल नाही तर वाईट असेल सो सम पीपल आर फायटिंग दोज बॅड ट्रेट तर काही माणसं मग ज्या काही समजा वाईट सवयी त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांपासून आलेल्या आहेत त्याच्याशी झगडत की हे नकोय मला बिकॉज द फास्ट फावर्स हॅव मेड इन रोड इन योर लाईफ कारण भूतकाळातल्या त्या सामर्थ्याने तुझ्या जीवनात गल्ली वळ घेतले आणि राहायला आले

Did you सी that? म्हणजे आपलं कुटुंबाचं झाड बदललं आता वी हॅव बिन ग्राफ्टड आपल्याला कलम करून जोडलं यशूंशी आतामात ना आपल्याला काढलं आणि यशूंशी आपल्याला जोडलं आर यू अंडरस्टँडिंग मी काय म्हणतो

कशाचं कुणाचं ऍडम्स फ्रूट ना फळ येईल कुणाचं फळ आदामाचं नाही हो फ्रूट ऑफ जीसस येशूंचं फळ तुम्हाला ये नॉट द फ्रूट ऑफ योर एन्सेस्टर्स तुमच्या पूर्वजांचं नाही

नव्हे बट इवन सम ऑफ द हॅबिट्स दॅट वी हॅव टुडे काही सवयी ज्या आज आपल्याला लागलेल्या आहेत त्याविषयी न कदाचित असेल काइंड ऑफ लाईफ वी लिव्ह इन द फास्ट ज्या पद्धतीचं जीवन आपण भूतकाळ जगलेलो आहे त्यातनं त्या सवयी आल्या असतील आपल्या हु नोज कोणाला माहितीये लाईक वेन माय डॅड डायड जसं जेव्हा माझे वडील वारले ही डायड वेन यू वेर वेन वी आर व्हेरी स्मॉल आम्ही सगळेच फार लहान होतो त्यावेळेला ते वारले आई मीन आय डोंट इव्हन अंडरस्टँड एनिथिंग मला काही समजूतच नव्हती एवढा मी लहान होतो तेव्हा ते वारले

आय मीन इ वन द ब्लड ऑफ जीजस केनॉट इरे फास्ट यशूंचं रक्त सुद्धा तुझ्या भूकाळला पुसू नाही शकत इफ युअर फास्ट इज इरेज यू विल नॉट लिव्ह तुझा भूतकाळ पुसून टाकला तर तू जगणारच नाहीस रे

दो मोस्ट ऑफ इट हॅज बिन डेल्ट विथ बाय द नेम दीज तरी बरंच काही त्यातल्या यशूंच्या नावात हाताळलं गेलेलं आहे नाही असं नाही माय माइंड माझं मन मी आता नवीन केलं असं नाही असं नाही पण कधी कधी सडनली दुट सेटअप सैतान ते टाकतो डोक्यात स्टार्ट थिंकिंग ओव्हर मग विचाराला सुरुवात होते असं सी हे मॅन असिकम युज टू धीस थिंग्स या गोष्टींची ना आपल्याला बेटा सवय लागते सवय दीज आर ऑफ हे चक्र असतं ना आयुष्याचं चक्र आहे हे आर हार्ड टू ब्रेक आणि मग ते तोडायला म्हणूनच अवघड जातं सेकंड पॉईंट टेक इट दुसरा मुद्दा घ्या हाऊ टू डील विथ युर फास्ट भूतकाळ कसा हाताळायचा स्वतःचा भूतकाळ कसा हाताळायचा हाऊ टू डील विथ युर बिटर स्वतःचा कडू भूतकाळ कसा हाताळायचा फर्स्टली एकतर एज आय ऑलरेडी शेअर विथ यू जसं मी ऑलरेडी तुम्हाला म्हणालो नो कॅन गो टू युअर फास्ट अँड इरेज इट ऑर डील विथ इट कोणीही तुमच्या भूतकाळात घुसून तो भूतकाळ पुसू नाही शकत एक्सेप्ट द ब्लड ऑफ जीज येशूचं रक्त फक्त ते करू शकतं बाकी असं कोणी नाही आहे की जे जाऊन ते पुसून टाकेल ही जस्ट इट झेटा येशू झाकून टाकतो त्या सगळ्याला दॅट पॉवर ऑफ द ब्लड इनक्रीज सो मच येशूंच्या रक्तातलं सामर्थ्य इतकं वाढतं दॅट यू डोंट इवन

येशू सारखेच दॅट्स वाय म्हणून इफ यू टेक द हेल्प ऑफ जीजस तुम्ही जर येशूंची मदत घेतली यू कॅन गो टू युअर फास्ट येशू तुमच्या भूतकाळ जाऊ शकतात डील विथ युअर फास्ट आणि तुमचा भूतकाळ जो काही आहे ते हाताळू शकतो इन युअर कॉन्शियन्स तुझ्या सद्विवेक भावा अँड मेक यू सो स्ट्रॉंग आणि तुला इतकं बळकट करू शकतात दॅट इट विल नॉट ट्रबल यू इन युअर प्रेझेंट अँड फ्युचर की तुला त्रास होणार नाही तुझ्या वर्तमान आणि भविष्य त्या कडू भूतकाळाचा ओन्ली ही कॅन डू इट आणि हे काम फक्त यशूच करू शकतात डू बाकी कोणी हे करू नाही शकत फक्त करू शकत नाही फक्त येशूच हे काम करू शकतात यू ऑल्सो नॉट डू इट तुम्हाला पण स्वतःला जमणार नाही करायला की कडू भूतकाळ मी पुसावा आणि नाही आपलं कामच नाही यू कॅनॉट गो इन आपण भूतकाळ जाऊ शकत नाही यू कॅनॉट गो टूमो उद्या यू गो म्हणजे कालच्या दिवसात आपल्याला परत जाता येत नाहीये कालचा दिवस जो गेला तो गेला तो जाता का परत कालच्या दिवसात वन मिनिट बिफोर यू कॅनॉट गो बॅक अरे कालचा दिवस फार तर पुढे का एक क्षण जो आता होऊन गेला त्या क्षणात जायला होत का आता किती पावणे बारा चाळीस ला जाता येईल आपल्याला परत आता बारा पंचेचाळीस झाले 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 And, uh, and so Jesus said, Before Abraham, I was. Agodar pasun hai. That means, Manje. when you were born, he was. Janma zala. Yashu hote. That means he is there. Manje and so he can go to that past and. रेक्टिफाय थिंग तुझा जन्म झाला तेव्हा येशू होते म्हणून मग येशू तुझ्या भूतकाळात जाऊन त्या गोष्टी सुधारवू शकतात पहिली गोष्ट नेहमीच पहिली येशूंना आपलं हृदय द्या येशू तुमच्या भूतकाळ जाऊन गिव्ह युअ तुमचं हृदय तुम्ही येशूंना द्या तर मग येशूंना तुमच्या भूतकाळात वगैरे जाता येईल सेकंडली दुसरी बाब इट कबूल करा एम पीटर डेव्हिड सिल्वे म्हणा अस मी पीटर डेव्हिड सिल्वे आय स्टँड युअ टुडे आज मी इथे उभा आहे अँड आय डिक्री आणि मी घोषित करत आहे इन द ऑफ महान नावात दॅट माय दास्ट विल हॅव नो होल्ड ऑन माय प्रेझेंट माझ्या भूतकाचा काहीच असा दबाव माझ्या वर्तमान आणि भविष्य काळावर राहणार नाही नथिंग ऑफ द पास्ट विल हर्ट माय प्रेझेंट आणि माझ्या भूतकाळातलं काहीच माझ्या वर्तमानावरती परिणाम करणार नाही इट विल नॉट ट्रबल मी मला त्याचा त्रास होणार नाही इट विल नॉट स्टॉप मी गोइंग फॉरवर्ड आणि मला पुढे जाण्यापासून रोखू शकणार नाही नथिंग ऑफ माय सिन्स आणि माझं कुठलंच पाप ऑफ द दास्ट भूतकाळातलं हर्ट किंवा जे काही वाईट वाटलेलं सुध्यावरच्या जखमा निंदा नालस्ती नथिंग विल बी कॅरीड फॉरवर्ड टीका बिका जे काही असेल ते पुढे जाणार

टाकतात आणि मग परत म्हणतात त्यांच्या बरोबरच आम्ही बसून जेवणार उठणार बसणार या फ्युचर विल बी डिस्ट्रॉइड मग तुझा भविष्य काळ नाश होईल ना बिकॉज यू डोंट नो वेदर दे हॅव चेंज कारण तू बदलला तू तर क्षमा करून टाकली पण ते, <laughs> <ताकली। laughs> ते बदललेत का तुला really? माहितीये का आर यू अंडरस्टँडिंग आपल्याला माहित नाही ना तू क्षमा केली तू तुझ्याकडनं हिशोब क्लिअर केला पण ऑपोजिट पार्टीनं बदललं आहे का स्वतःला ते माहितीये का तुला Even the good times. चांगला काळ सुद्धा डोंट पॉन्डर ओनली ऑन द गुड टाइम्स फक्त चांगल्या काळावर सुद्धा मनन करत बसू नका हमारे टाइम पे क्या था <laughs> हमारे जमाने में इवन द गुड टाइम दे आर नॉट गोइंग टू कम बैक टू यू नाउ आता चांगला काळ पण जो होऊन गेला तो परत थोडा येणार आहे आपल्याकडे बट इफ यू फॉलो जीसस पण जर आपण येशू मागे चाललो योर प्रेझेंट कॅन बी बेटर दॅन योर यस्टरडे तर मग आपला वर्तमान कालपेक्षाही चांगला होऊन अच्छे दिन जरूर आ सकते बिकॉज वी डोंट नो इन द भूतकाळामध्ये आपल्याला माहित नाही ना आपण येशूंचा स्वीकार केला होता नाही केला होता अँड इफ यू हॅड आणि जर तुम्ही येशूंचा स्वीकार तुमच्या भूतकाळात केला नव्हता यू सॉ वॉट वॉज द रिझल्ट तर त्याचा परिणाम काय झाला तुम्ही पाहिला बट टुडे today... पण आज

ऑल टुगेदर तुझं घडणं तुझ्या भूतकाळावरती नसतं सध्या स्थितीला तू काय करतो त्याच्यावर फ्युचर आहे सेलिब्रेट युअर प्रेझेंट विच इजअस आणि वर्तमान सद्यस्थिती ज्याला म्हणतात वर्तमान यशूं बरोबर साजरा कर द सेलिब्रेशन अँड थँक्स वर्तमान जो आहे तो येशून बरोबर यशूंचे आभार मानत मानत साजरा कर दॅट विल द गॉड इन लाईफ फॉर काय होईल की देवाचं सामर्थ्य सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करायला येईल अँड युअर फ्युचर विल बी व्हेरी ग्लो अँड भविष्य काय वैभवशाली होईल तुझा वेन माय फ्युचर विल स्टार्ट पास्टर माझा माझं भविष्य कधी सुरू होईल पास्टर इन द नेक्स्ट वन मिनिट पुढच्या एका मिनिटात होईल बेटा पुढच्या एका मिनिटात होईल आर यू गेटिंग मी कळतंय का मी काय म्हणतो सम पीपल थिंक माय फ्युचर विल स्टार्ट यु नो आफ्टर आय रिटायर काही लोकांना असं वाटतं मी रिटायर्ड झालो निवृत्त झालो की मगच माझं भविष्य भवितव्य सुरू होईल

पैलू आहेत तुझा भूतकाळ या प्रेझेंट वर्तमान या फ्युचर भविष्य भूत वर्तमान भविष्य प्रत्येक माणसाच्या जीवनाचे तीन पैलू आहेत एम एन येस टुडे इज गॉन कालचा दिवस गेला टुडे इज द डिस्क्रिप्शन ऑफ वॉट इज हॅपनिंग इन योर लाईफ ऍट दिस व्हेरी मोमेंट आणि आजचा दिवस सध्याला जे काही तुझ्या जीवनामध्ये वर्णन आहे गॉड धन्यवाद या इज ग्लोरियस तुझा वर्तमान वैभवशाली आहे बिकॉज यू आर हिअरिंग द वर्ड ऑफ गॉड आताला तू देवाचं वचन ऐकत आहे मग तू धन्यच आहे इज इट ग्लोरियस आहे ना छानच आहे ना म्हणजे आता तुझ्या कानावर देवाचं वचन पडतंय म्हणजे वर्तमान सुपब से या पास्ट फास्ट नॉट लाईक दिस तुझा भूतकाळ कुठे असा होता कधी गेलो तर आपण चर्चला बसून असं वचन ऐकायला सो य मी तर नव्हते प्रेसेंट इज ग्लोरियस तुमचा वर्तमान सध्याला छान आहे अँड या फ्युचर इज ऑन अ प्रॉमिसरी नोट आणि भविष्य काळ तुमचा म्हणजे वचनदत्त नोट वरच आहे की नाही कुछ अच्छा ही होगा हे मॅन क्योंकि अभी जी च आग आहे ना लाइ हे मॅन सो तर इज नो ह्यूमन व्हॉज फॉर ओर द फास्ट प्रेसन फ्यूज एक तर एकही माणूस असा नाहीये की ज्याचं सामर्थ्य भूत वर्तमान आणि भविष्य काळावर चालत असेल कारण हा माणसांचा करण्याचा प्रकारच नाहीये सो डोंट वरी अबाउट युअर बिटर पास्ट तर तुमचा जर समजा कडू भूतकाळ असेल काही तर त्याची काळजी करत बसू नका ऑर दास्ट दॅट यू आर

बोललाय माझ्या योजना तुझ्या साठी आहे बेटा की मला तुला समृद्धी द्यायची म्हणतो देव नॉट टू यु ऊ मला काही तुला लज्जित करून पाडायचं नाही म्हणतो देव यू होपचर मला तुला आशा आणि भविष्य द्यायची असं म्हणतो देव तुला

इट पुट्स यू डाऊन ह्या तुला अगदी खालीच पाडून टाकत आहे यू फील मिरबल तुला असं भयानक वाटतं त्या भूतकाचा विचार सुद्धा करत नाही मे बी बिकॉज यू डीट समथिंग रॉइ तूच काहीतरी चुकीचं केलं असेल कदाचित इमिजिएटली लगेचच टेक अथॉरिटी अधिकार घ्यायचा आय बाइंड यू इन द नेम ऑफ शैतानला सोड मला मी बांधते तुला यू आर ब्रिंगिंग सच रॉन्ग थिंग्स इन माय माइंड जो कुठला सैतान माझ्या डोक्यात मनात मनाचग्या चुकीच्या गोष्टी घेऊन येतोय रिमूविंग माय पास्ट एंड ब्रिंगिंग ब्रिंगिंग इट इन द प्रेजेंट माझा भूतकाळ काड काढून माझ्या वर्तमान काळात घुसवतोय आय बाइंड यू इन द नेम ऑफ शैतान तो तुला शुच्या नावात आई डोंट वांट टू थिंक अबाउट मला नाही विचार करायचा आई कम आउट बाय द ब्लड ऑफ जीसस शुच्या रक्ताखाली मी झाकले आहे आई एम अ न्यू पर्सन इन क्राइस्ट जीसस देवांनी लेखते नावात

Can move in the future. Don't start thinking, oh, if it was not because of that person, if it was not because of my husband or my wife or my father or my friend who. असे विचार करत बसू नका की अरे हे नसते बरं झालं असतं ते नसते बरं झालं असतं ह्यांनी मला फसवलं नसतं बरं झालं असत ते माझ्या जीवनातच आले नसते तर बरं झालं असतं असले विचार करत बसू नका कारण ते ऑलरेडी झालेलं आहे इफ दे पुट यू डाउन से आणि समजा त्यांच्यातल्या कोणी तुम्हाला लज्जित केलेलं असेल तर म्हणा प्रभू मी क्षमा करते त्यांना बिकॉज ऑफ फेम ऑरनिंग आणि एक्सवाय झेड माणसामुळे जो कोणी तुमच्या भूतकाळ होता त्याच्यापायी तुम्हाला आज फार रस्त्यावर झाडाखाली राहायची पाळी असेल पाळी आली असेल तरी म्हणून टाका की दे बाप्पा मी त्याला क्षमा करते मी नाही काय ठेवत डोंट टेल एव्हरीबडी माहिती का मी कशाला खाली आहे आणि सगळ्यांना पॅट वाजवायची काही गरज नाही बरं का माहितीये का माझी अवस्था कशी झाली कोणामुळे झाली त्यांनी असं केल्यामुळे मी रस्त्यावर आले ना हो आणि मी कधी वर जाणार कुठली राहिले नाही ना येणार नाही मी गेली तर एकदमच वर जाईन पण वर नाही येणार मी डोंट कन्फेस इट कशाला असं बोलत बसायचं इफ यू सेट लेट इट बी लाइक आणि बोललात तरी एका साक्षीच्या स्वरूपानं बोला

जशी देवाने ही कृस्तान तुमची क्षमा केली आहे ना तशी तुम्ही एकमेकांची क्षमा करा लेट योर आईज बी फिक्स्ड फॉरवर्ड तुमचे डोळे एक तर पुढे लागलेले असू दे प्रेज गॉड गॉड हस गिवन अस टू आईज फॉरवर्ड देवाला धन्यवाद की देवाने आपल्याला पुढचे दोन डोळे दिलेत इफ यू हड गिवन टू आईज बॅकवर्ड देन यू शुड बी थिंकिंग अबाउट द मागे दोन डोळे दोन डोळे मागे दिले असते तर मग मागचा विचार आपण करायला हवा असं मी म्हटलो ही असतो amen पण डोळे देवाने दिले मागे नाही पुढे से प्रोवर्ब्स 425 सेस नीति सूत्र त्याचा चौथा अध्याय आणि पंचवीसावं वचन असं म्हणतं तुमचे डोळे अगदी सरळ सोट पुढे बघू दे फिक्स युअर केस डायरेक्टली बिफोर यु नीतीसूत्र चार पंचवीस तुझे डोळे अगदी पुढे ठेव हा If you turn back when you put your hand on the plough, God cannot do anything for you. तुझे डोळे नीट समोर अवलोकन करो तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ पाहो नांगराला हात लावून मागे वळायला गेला तर मग देव मदत करू शकत नाही नांगराला हात लावला की लावला मग पुढे जायचं कफन बांध के निकले मरे तो मरे

मे बी friends फ्रेंड्स not नॉट राईट कदाचित तुझे मित्र बरोबर नव्हते भूतकाळात लेट टू you इन टू things. थिंग आणि त्या मित्रांनी कदाचित तुला चुकीच्या गोष्टींमध्ये नेलं असेल ओके ठीक आहे ना feel unworthy. उगीचच मी नालायक अशा अवस्थेत बसू नको बिकॉज द ग्रेटेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन इन युअर लाईफ इज जीजस हॅज कम इन युअर लाईफ सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्या जीवनात घडली ती म्हणजे येशू तुझ्या जीवनात आले रे अँड ही हॅज टेकन अवे ऑल योर सिन्स ऑन द क्रॉस आणि येशूने तुझं सगळंच पाप वधस्तंभावरती नेलेलं आहे अँड हाऊ कॅन यू रिसीव गॉड्स अनकंडिशनल लव इफ यू स्टार्ट क्राईंग ओवर योर पास्ट मिस्टेक्स आणि देवाच्या अटी देवाचं अटी पलीकडचं प्रेम तुला कसं स्वीकारता येईल जर तू भूतकाळातल्या स्वतःच्या चुकांवरती असा रडत बसलास तर यस देवाने आपल्यावरती अटी अट न ठेवता देवाला मी आवडलेली आहे माझ्या रडत बसायची गरज नाही लॉर्ड टू यू काय सांगायचं माय माझा कडू भूतकाळ फॉगेट दॅट गॉडसेस ते म्हणतो अरे ना ते काय love मी अट न ठेवता तुझ्यावर प्रेम केलंय ना

ह्याच्यावर तू रडत बसणार आहेस का नाही पण काल नाही काल का नाही मिळाली अरे आज मिळाली ना खुश रे ना गेल्या महिन्यात मला काम का नाही मिळालं नाही पण मिळालं महिन्यात का नाही मिळालं म्हणजे हा मूर्ख पण आज आहे ना पण I mean, काल का नाही अरविंद खापिके सुखी रे भाई ही इज टुडे आज दिला ना त्याने आशीर्वाद तुला आर यू लिव्हिंग इन द द वर्तमान काळात जगतोयस का भूतकाळात गेलाय परत

नॉट व्हॉट दे हॅड डन बट व्हॉट ही हॅड डन त्यांनी जे केलंय ते नाही पण देवाने त्यांच्यासाठी जे केलेलं आहे त्याचे स्तंभ बांधून ठेवा रे त्याची आठवण ठेवा मेमोरियल शुड बी अबाउट गॉड डन देवाने जे केलं ना त्याचं स्मरण चिन्ह पाहिजे की हे देवाने केलं बरं कामेन सो डोंट स्ट्रगल विथ युअर नेगेटिव्ह थिंग्स तर तुझ्या तुमच्या नकारात्मक गोष्टींवर संघर्ष करत डोक्याला हात मारून बसण्यात काही मजा नाही या सम ऑफ यू हॅड बीन अडिक्टेड अर्थातच तुमच्यातल्या काही ना काही व्यसन होती अ ब्रोकन रिलेशनशिप नाती तुटलेली होती अ मिस्टेक्स काही चुका झाल्या अडल्ट्री व्यभिचार झाला डायव्होर्स का घटस्फोट झाला चीटिंग का फसवणूक झाला लाईंग का खोट बोललं गेलं अब्युजिंग का निंदा केली गेली और लिव्हिंग इन डिसफंक्शनल होम का अशा घरात तुम्ही राहिला की जे घर धड चालतच नव्हतं कम्प्लीट युअर एडिकेशन तुला तुझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही लॉस ऑफ लव्ड वन का तुझा कोणी प्रियजन गेला वारला ऑर यू हॅड अ ट्रबल चाइल्डहुड का तुझा तुझं बालपण फार वाईट छळदाई प्रसंगांमध्ये गेलं वॉट एव्हर इट काही असेल म्हणजे प्रत्येकाचा भूतकाळ असा असतोच काहीतरी आपल्यातल्या काहींचा भूतकाळ काहींना काहीच माहित नाही वी नो इट आपल्याला ठाऊक आहे ना इतरांना काहीच माहित नाहीये माझा भूतकाळ मला माहिती आहे गरज येशू ना सांग वन्स अ संडे स्कूल टीचर एकदा ना एक संडे स्कूल चे टीचर होते शी जस्ट कन्क्लुडेड अ लेसन शिक्षिका होती संडे स्कूल ची आणि नुकतंच त्यांनी काहीतरी मुलांना शिकवून संपवलं अँड शी वॉन्टेड टू मेक शुअर शी हॅड मेड हर पॉइंट आणि तिला खात्री करायची होती की माझा जो मुद्दा मी मांडलाय तो मांडला व्यवस्थित शी मी यू यू मस्ट डू बिफोर कॅन ऑफ सिन्स ती पापांची क्षमा स्वीकारायच्या अगोदर काय करायला हवं हे मला कोणी सांगेल का तुमच्यात व्हॉट यू मस्ट डू फॉर पापांची क्षमा स्वीकारायसाठी काय करायला लागतं मला सांगणार का काय शी एक्सपेक्ट रिफेंट जसं तिची अपेक्षा होती की मु म्हणतील पश्चाताप करायचा मिस शॉर्ट पॉज अँड आफ्टरवर्ड्स फ्रॉम द द बॅक ऑफ रूम स्मॉल थोडा एक काळ गेला एक अर्ध्या एक मिनिटाचा आणि मागून एक कोणतरी चिंट्या बोलला म्हणाला काय म्हणाला सिन पाप यू टू फर्स्ट क्षमा पिंट्या कोणते लेवल काय तो म्हणतो क्षमा मिळवायला अगोदर पाप करायचं मग क्षमा मिळते म्हणजे भिंटे तसा बरोबरच होता की क्षमा मिळवायला पहिले पाप कर फिर क्षमा मिळेल ही तक ही तिला असं वाटलं की पोरग म्हणेल पश्चाताप करायचा म्हणजे मग पापांची क्षमा मिळते पण पोरग वन स्टेप अहेड होता म्हटला so, आधी पाप मग पश्चाताप सो so, इन क्षमा एवरीवन ऑफ अस हॅज अ रॉंग पास्ट so, तसा आपल्यातल्या प्रत्येकाचा भूतकाळ चुकलेलाच आहे थिंक एनीथिंग एल्स बट काही नाही आपण विचार करू शकत आपल्या भूतकांचा कारण येशू नव्हते तेव्हा आपल्या बरोबर तर पाप पाप so, पाप आणि भूतकाचा एक अविभाज्य घटक आहे तो नाही काढला जाऊ शकत डोंट फ्रेट अबाउट नका त्याचं टेन्शन घेऊन बसू

प्रेझेंट अँड युअर फ्युचर हॅज बिन मार्क तुला असं वाटतं की आणि कोणाची तरी चूक होती आणि त्यांच्या चुकी माझं वर्तमान आणि भविष्य काळ आता इतकं सगळं बिघडलंय इट ब्रेक युअर पर्सनॅलिटी मग त्यामधून आपलं जे एक व्यक्तिमत्व आणि आपली असते ना ती थोडी तुटून जाते रे बिकॉज आय ऑल्सो लिव्ह विथ दॅट खाइंड ऑफ पर्सनॅलिटी मी पण असल्या पर्सनालिटी मध्ये जगलोय म्हणजे त्याचा मार मलाही बसलेला आहे माय कझन युज टू बी आफ्टर अस माझा चुलत भाऊ होता एक आमच्या मागे हात धूर लागायचा

एबल टू फंक्शन होत असतात ना तेव्हा योग्य रीतीनं जीवन लीड करता येत नाही रे बिकॉज ऑफ त्या जखमांमुळे जीवन नीट चालत नाही मग यू फील असं वाटायला लागतं मग कि काय अन्याय हा का पण मी काय केलंय मनी टू म्हणजे आपल्याला माहितीये आम्हाला माहितीये की या पोलिसांना पैसे दिलेले आहेत म्हणून त्यावरती ते आम्हाला धरायला आलेले आहेत आम्ही काहीच करू शकत या गोष्टीविषयी आणि गुन्हा तर केलेलाच नाही तरी पण म्हणायचंय की आम्ही गुन्हेगार आहोत डा माय मदर ऑल्सो माझ्या आईला पण फार खूप छळ झालाय बट टुडे पण आज व्हेर इझी अँड व्हेर आय एम ते कुठे आणि आम्ही कुठे नॉट कम बिफोर मी नाही माझ्या समोर तर येतच नाही अजूनही जिवंत आहेत बरं का पण येत नाही येणार पण नाहीत ही विल नेवर कम नाही येणार माझ्या समोर ते गॉड हॅज रेस्ट मी अप इन देवाने असं उचललंय ना मला फास्ट इज गॉन भूतकाळ गेला रे हा इफ गॉड हॅड नॉट डेल्ट विथ माय देवाने जो माझा वर्तमान हाताळला नसता दॅट वुड बी लिंगरिंग तोवते रंगाल राहिलास बट माय प्रेजेंट इज ग्लोरियस माझा वर्तमान सुंदर आहे सो ग्लोरियस दॅट इट इज नॉट इव्हन थिंकिंग ऑफ द पास्ट इतका सुंदर की भूतकाचा विचार पण त्या वर्तमानात नाहीये सी द डबल वांट्स यू टू स्टे इन द इन द पास्ट फॉर द रेस्ट ऑफ योर लाइफ पण सैतानाची इच्छा काय असते की आपण आपल्या भूतकाळातच आयुष्यभर जगायचं बट गॉड इज द ऑथर ऑफ न्यू बिगिनिंग्स पण देव नवीन सुरुवातीचा आधी आहे इट इज अपॉन यू टू मेक अ चॉइस आणि तुझ्यावर आहे की तू काय निवडणार आहेस

ते तर पुसले नाही जाऊ शकत बट इट कॅन बी खवर्ड ऑन अन ऑफ ते डोकं काढतच राहणार पण ते झाकलं जाऊ शकतं येशूंद्वारे यू हॅव टू बाइंड इट ते बांधायचं से आय एम नॉट इन द पास्ट आणि म्हणायचं मी भूतकाळात राहणारी नाही आय एम इन द प्रेसेंट मी वर्तमान काळात आहे इन द ग्लोरियस फ्युचर आणि वैभवशाली भविष्य आहे माझं प्रेस गॉड देवाला धन्यवाद आय विल प्रे फॉर यू आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन इट्स सो so वंडरफुल टू नो जीजस येशूंना जाणणंच फार छान आहे नो बडी ऑन दिस अर्थ कॅन डील विथ युअर पास्ट एक तर तुमचा जो काही भूतकाळ आहे ना त्याला या भूतलावरती कोणी हाताळू नाही शकत त्याला त्याला फक्त येशूच लागतात म्हणजे तुमचा भूतकाळ हाताळायला येशूच लागतात बिकॉज इट सेस कारण लिहिलेलं आहे जीजस येशू ख्रिस्त जे काल आज आणि युगानुयुग सारखेच आहे आणि त्यातून मला ना एक विश्वास प्राप्त होतो

मला मला माझ्या माझ्या पापांची क्षमा कर रक्तात धुऊन माय माय हृदयात ये प्रभू चेंज माझं जीवन बदल आय एक्सेप्ट यू मी स्वीकारत आहे तुला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून थँक्यू धन्यवाद प्रभू सो सिंपल किती सोपं आहे ना बिलीव इन द लॉर्ड जीसस क्राइस्ट प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि यू शाल बी सेव्ड यू अँड योर हाऊस होल्ड प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव तू तारला जाशील तू आणि तुझे घराणे नाउ आई एम गोन टू प्रे आता मी प्रार्थना करे फॉर दोज हु हैड अ बिटर फास्ट ज्या लोकांचा भूतकाळ कडू होता अँड समटाइम्स इट कम्स हंटिंग देम आणि कधी कधी तो कडू भूतकाळ जर त्यांना पछाडायला येतो अँड समटाइम्स वी हंट देम आणि कधी कधी आपण पछाडतो त्याला

प्रभु लेट नथिंग ऑफ द पास्ट ट्रबल देम फ्रॉम टुडे भूतकाळातली कुठलीच गोष्ट त्यांना त्रास देता कामा नाही आसपासन पुढे आय ब्रेक द चेन्स अँड द शॅकल्स ऑफ द पास्ट इन द नेम ऑफ जीसस भूतकाळातल्या साखळ्या साखळदंड येशूच्या नावात मी तोडून टाकतो द सन हॅज सेट यू फ्री यू आर फ्री इंडीड देवाच्या पुत्राने तुम्हाला मोकळं केलंय ना तुम्ही खरोखर मोकळे आहात नथिंग ऑफ द पास्ट काहीच भूतकाळातलं राहणार नाही विल चेन यू टुडे भूतकाळातली कुठलीच गोष्ट आज तुला बांधून ठेवणार नाही येशूच्या नावात

फ्युचर इज ब्राईट तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे इट इज सील्ड आणि त्यावर शिक्कामोर्तब झालंय फ्युचर इज मेड आणि भविष्य तुमचा भविष्य काळ आनंद करा वेन अ पर्सन गेट्स एखाद्या माणसाला नोकरी लागली की तो आनंद करतो ना माय फ्युचर इज सील म्हणतो अरे वा चला एकदाची नोकरी लागली आता फ्युचरचा काही प्रॉब्लेमच नाही आपल्याला युअर इटर्निटी इज अहो तुमचं अनंत काळचं जीवन शिक्कामोर्तब पावलेलं आहे हा मच यू शुड रिचॉइस तुम्ही किती आनंद केला पाहिजे हेम यू कधी सैतानाने तुमच्या मध्ये दुःख आणि उदासीनता टाकायचा प्रयत्न केला आठवण करायची येशून तुमच्यासाठी काय केलेलं आहे लॉर्ड पीपल प्रभू धन्यवाद टुडे इज फादर्स डे आज फादर्स डे आहे मी खुश आहे

आणि आहेत ऐकतायत विल हॅव द चॉईस ऑफ ब्लेसिंग इन दिअर लाईफ त्यांच्या जीवनावरती निवडक आशीर्वाद यावे एमॅन देवाला धन्यवाद आय गोट टू प्रे फॉर यु फादर सगळ्या वडिलांसाठी आता मी प्रार्थना करणार आहे एमॅन आमेन लॉर्ड आय यू प्रभू मी तुझे आभार मानतो ऑन दिस फादर्स डे अच्छा फादर्स डे च्या निमित्ताने ऑल द फादर्स हु हॅव जॉईंड अस सगळे जे वडील बाप फादर्स बघतायत आहेत ब्लेस देम ऐकतायत त्यांना आशीर्वाद कर दे आर सच अ ब्लेसिंग टू द फॅमिली परिवारासाठी ते एक मोठा आशीर्वाद आहे स्वच्छ स्ट्रेंथ ताकद आहेत शक्ती आहेत बॅकबोन ऑफ द होम आणि परिवाराचा पाठीचा कणा बापच स्ट्रेंथ ऑफ द होम घराची ताकद बापच थँक्यू लॉर्ड देवाला धन्यवाद थँक्यू फॉर फादर्स आर फॉलोइंग यू अशा वडिलांसाठी तुला धन्यवाद की जे तुझ्या मागे चालत आहेत थँक्यू लॉर्ड धन्यवाद प्रभू

सगळी मुलं जे माझं ऐकतायत आज ब्लेस युअर फादर्स इन जीजस ने आपल्या वडिलांना येशूंच्या नावात आशीर्वादित करा दे हॅव बिन इन्स्ट्रुमेंटल इन गेटिंग यू टू द लो आणि जर ते वाहिनी ठरले तुम्हाला येशूकडे आणायसाठी ब्लेस द आज त्यांना आशीर्वादित करणं बनता आहे त्यांना आशीर्वादित करा आशीर्वादित करा आपल्या वडिलांना येशूंच्या नावात आणि तुमच्या प्रेमाने त्यांना थोडस शेफारलं तरी चालेल आज त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत फादर दे बाप्पा ब्लेस युअर अर्थली फादर या पृथ्वीवरील सगळ्या वडिलांना तू आज आशीर्वादित कर बापांना आशीर्वादित कर करू हॅव नोन यू जे तुला जाणतात